पण ही भाकड जनावर सांभाळायची कोणी, आणि त्याचा भूर्दंड शेतकऱ्यावर का? म्हणजे तुम्हाला वाटतं आपण काहीतरी कायदा केला, पण ते शिक्षा शेतकऱ्याला होते ही चुकीच आहे असं. पण या संकरित गायीचा जो खोंड असतो तो शेतीच्या कामाचा नसतो, बरोबर, त्याला सांभाळायचं कसा? पूर्वी हा कायदा होण्यापूर्वी कसाई विकत घेऊन जायचे, बरोबर, आता कसाई पण घेत नाही. मग या गावातले शेतकरी काय करतात, लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी त्याला ओढ्यात नेऊन सोडून देतात. अरे आणि मग ते त्याला जिवंतपणी ही कुत्री फाडून खातात. गोवंश हत्याबंदीचा मुद्दा तुम्हाला कसा वाटतो? त्याच्याबद्दल जरा शेतकऱ्यांमध्ये फार एक असंतोष पण आहे आणि त्याच्या बरेच दोन तीन बाजू निश्चितच आहे. बरं, बघा, शेतकरी जो असतो खरा जातीवंत शेतकरी असतो, तो आपल्या गोठ्यातल्या जनावरांच्यावर अतिशय प्रेम करत असतो. खरोखरच एखादा जनावर चांगलं असेल, त्या त्या जनावरांनी चांगलं दूध दिलं असेल किंवा एखाद्या बैलानं अतिशय चांगली मेहनत केली असेल, कष्ट केले असेल, तर म्हातारपणे त्या बैलाला आपल्या गोठ्यातच त्याचं मरण यावं असं प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते. आणि नुसतंच नाही तर त्याचा अगदी विधीपूर्वक तो दफन सुद्धा करतो, म्हणजे ते असं कुठेही टाकून देत नाही प्रयत्न. पण आता अलीकडच्या काळामध्ये असं झालेलं आहे की चाऱ्याचा प्रश्न किंवा खर्च जनावरांच्या संगोपनाचा इतका वाढलेला आहे, तर जे विशेषतः भाकड जनावर जे आहे त्या जनावरांचं करायचं काय, हा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे. तुम्ही गोवंश हत्याबंदीचा कायदा केला, पण ही भाकड जनावर सांभाळायची कोणी, आणि त्याचा भूर्दंड शेतकऱ्यावर का? म्हणजे तुम्हाला वाटतं आपण काहीतरी कायदा केला, पण ते शिक्षा शेतकऱ्याला होते ही चुकीचं आहे असं. ओके, चुकीचं आहे. त्यामुळे काय झालं माहिती आहे तुम्हाला? म्हणजे माझ्या निदर्शनास आलेली गोष्ट, मी पुणे जिल्ह्यातलं जुन्या खेड तालुक्यात एका गावात गेलो होतो, आणि ते गाव दुधासाठी म्हणून प्रसिद्ध आहे. आणि तिथं मी बघितलं तर मला एका ओढ्यात बरेचसे भटकी कुत्री, कावळे, गिधाड वगैरे हे करत जमलेले दिसले. मी सभा संपल्यानंतर सहज तिथल्या लोकांना विचारलं, अरे अशी मेलेली जनावर उघड्यावर टाकणं काय बरोबर दिसत नाही, मी असं कसं काय करताय? तर त्यांनी मला धक्कादायक गोष्ट अशी सांगितली की अहो, आमच्यामध्ये सगळे संकरित गायी इथं सगळ्या गावात उत्पादन जास्त आहे, संकरित गायींचं प्रमाण भरपूर आहे, पण या संकरित गायीचा जो खोंड असतो तो शेतीच्या कामाचा नसतो, बरोबर, त्याला सांभाळायचं कसा? पूर्वी हा कायदा होण्यापूर्वी कसाई विकत घेऊन जायचे, बरोबर, आता कसाई पण घेत नाही. मग या गावातले शेतकरी काय करतात की ते जे वासरू जन्माला येतं, ते जन्माला आल्यानंतर लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी त्याला ओढ्यात नेऊन सोडून देतात. अरे बाप. आणि मग ते त्याला जिवंतपणी ही कुत्री फाडून खातात. ही किती किळसवणं आणि किती म्हणजे भयानक आहे. किमान त्याला एखादं कसायाकडे गेला असता एकाच झटक्यात त्याचा जीव तरी गेला असता. हे म्हणजे एक कायदा केल्यानंतर त्याचे परिणाम किती भयानक होत असतात. ओके, हे बघितलं पाहिजे ना. बरोबर. दुसरीकडे मोदी सरकारचा सगळ्यात मोठा थश जो दिसतोय म्हणजे सेंद्रिय शेतीवरती दिसतोय तो, तर त्याबद्दल तुमची वैचारिक भूमिका काय आहे? सेंद्रिय शेती असेल की ते मध्येच पाळेकरांसारखं काही शेण गोमूत्र व याची शेती असेल, तर त्याच्याबद्दल तुमचं तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांचा किंवा तुमचा वैयक्तिक अभ्यास काय सांगतोय? सेंद्रिय जे काही उत्पादन आहेत ते आरोग्याला चांगले आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला असायचं कारण नाही. चवीलाही चांगले असतात, ज्याच्या खिशात, पण त्याची त्यासाठी किंमतही जास्त द्यावी लागते. ज्याच्या खिशात पैसा आहे, ज्याला चवीसाठी खायचं आहे त्यानं ते अवश्य घ्यावं, आरोग्यासाठी खायचं अवश्य घ्यावं. पण आपल्या देशामध्ये एक मोठा वर्ग ज्याची जो 40-45% जास्त आहे तो चवीसाठी किंवा आरोग्यासाठी खात नाही तर पोटाची भूक भागवण्यासाठी खातो, त्याला स्वस्तामध्ये अन्नधान्य पाहिजे. ते सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शक्य नाही. दुसरी गोष्ट, आपला देश हरित क्रांतीपूर्वी 100% सेंद्रिय शेती करत होता. आपल्याकडं त्यावेळी कीटकनाशकं नव्हती, हायब्रिड रासायनिक खतं नव्हती, बरोबर, आणि आपल्याकडे हायब्रिड व्हरायट्या पण नव्हत्या. ओके. सारा देश सेंद्रिय शेती करत होता. लोकसंख्या जेमतेम 40-45 कोटी काहीतरी असावी. या 45 कोटी लोकांना खाता खायला अन्न नव्हतं. आपण अमेरिकेकडून PL 480 खाली गहू मिलोचा गहू कुत्री डुकरं खात्यात
ते धान्य आपण आयात करतो, राशन दुकानातून देत होतो. 65 युद्धामध्ये लालबहादूर शास्त्रींना एक वेळ जेव्हा असं आव्हान करायची वेळ आली देशासाठी, ही अशी परिस्थिती असताना हरित क्रांतीचा पुकार केला आणि ती यशस्वी केली स्वामीनाथन पी साईनाथ केंद्रीय कृषी मंत्री श्री सुब्रमण्य होते. स्वामीनाथन त्यावेळी अमेरिकेत होते, त्यांना तिथं बोलवून आणलं आणि अण्णासाहेब शिंदे या त्रिकुटानं या देशामध्ये हरित क्रांती यशस्वी केली. बरोबर. आज 140 कोटीच्या आसपास लोकसंख्या झाली तरी आपण निर्यात करतो. बरोबर. घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरवायचे झाले तर आपली अवस्था श्रीलंकेसारखीच आहे. हा माते फिरवपणा थांबला पाहिजे असं माझं तुमचं मत आहे.